ये मराठी कवन करायचं? नकारा तुम्ही करा. ऐका. लाखो बायका मधी लाखो बायका मधी नखरेदार असा डौलदार बांधाग तुझा हेरला बांधाग तुझा हेरला तुला पाहून पाहून चळ भरला ग तुला पाहून चळ भरला असं वाटतंय इंद्रपुरीचा खास नमुना अवतरला खास नमुना अवतरला असं वाटतंय इंद्रपुरीचा खास नमुना अवतरला खास नमुना अवतरला रात्रंदिन मी पाठी लागलो जीव पतंगा परी बावरला ग जीव पतंगा परी बावरला अजून हेतू नाही पुरला ग अजून हेतू नाही पुरला ग तुला पाहून चळ भरला ग तुला पाहून चळ भरला ग तुला पाहून चळ भरला चांद तू मला चंद्रमणी मी चांदण्यात दिल पाझरला ग चांदण्यात दिल पाझरला पाझरला ग तुला पाहून चळ भरला ग तुला पाहून चळ भरला ग तुला पाहून चळ भरला तुमच्याबरोबर एक छोटस होत ना कोणतरी आहे की इथंच आहे कुठे गेला ते ते बघा ते काय झालं तुम्हाला ग तुला पाहून पाय भरला चला की बरा बघ आता काय मस्त गायलोय आता बाई बघ कशी बघती माझ्या मी काय म्हणतो काय बाईकडे बघण्याआधी नीट बघा ना काय रूप बघा शेप बघा चपलेचा चपलेचा तयारी केलेली बरी मनाची ना म्हणून असं म्हणतोय तर गुमान उभारा काय बघ आता माझा तीर ना निशाण्यावर बरोबर बसलाय पुढचं कवन सुचलंय मला त्याच्या आधी मी खाली बसतो का तुझ्या चप्पलचा नेम पकडून माझ्यावरच लागायचा का गुमान उभारा तू का कोणाची सुंदरी मदन मंजिरी मला दिसलीस जैसी इंद्रा घरची परी मला दिसलीस जैसी इंद्रा घरची परी काल संध्याकाळी गेली इकडून आमची स्वारी काल संध्याकाळी गेली इकडून आमची स्वारी काल संध्याकाळी गेली इकडून आमची स्वारी संध्याकाळी गेली इकडून आमची स्वारी तुला बघताना बांधा दिसला मोहर खबरी बघताना बांधा दिसला मोहर खबरी तुला बघताना बांधा दिसला मोहर अखबरी बघताना बांधा दिसला मोहर अखबरी आम्ही दक्षिणेचे सुभेदार आम्ही दक्षिणेचे सुभेदार कोल्हापुरी पठ्ठे बापुराव गोष्ट मिटवल बकरी पठ्ठे बापुराव गोष्ट मिटवल बकरी म्हण पठ्ठे बापुराव गोष्ट मिटवल बकरी पठ्ठे बापुराव गोष्ट मिटवल बकरी म्हण पठ्ठे बापुराव गोष्ट मिटवल बकरी बघा बघतोय तेच बघतोय नाही बाई पटली आहे पटली बकरी तेव्हा रागाने बघते ती बघा तिकडे डोळे फाडून बाई बाई असं रागानं बघायचं नाही
अहो म्हणजे काय की तीन ताळ सप्त पाताळ धुंडून पाहिले पण तुमच्या इतकी देखणी स्त्री आजपर्यंत मी बघितली नव्हती. खरंय भाई खरं एकदम एकदम बरोबर बोलतात भाई. ते किती ताळ तीन ताळ सप्त पाताळ धुंडून पाहिले पण तुमची एवढी देखणी भाई आजवर त्यांना बघायला मिळाली नाही. बरोबर ना? पण ते मागच्या वेळी त्या बाईला पण तुम्ही हेच बोलला होता. इज्जतीचा पंचनामा करतो भाई. बाई म्हणजे तुम्ही कोण कुठल्या म्हणजे नावगाव कळलं असत तर जरा बरं झालं असत. मी भाई तर ऐका मी राजहंसाचे रंभाराणी कसे हो मला बोलला मुखावाणी कसे हो दिला बोलला मुखावाणी कसे हो दिला बोलला मुखावाणी नमस्कार ताई अक्का माझा ऐका. चला आपण लगीन निघूया. इथे तुमची डाळ शिजणार नाही. बाई लग्न झालेली. माझा ऐका तिचा नवरा टाकले. तिचा नवरा टाकले कसं कळलं? बाई गाण्यामध्ये नाही काय बोलली पती माझा चंद्रवाणी म्हणून. काय बडबडतोय तू? काय घाबरा जरा. अरे खोट बोलतीये बाई. काय सांगते? ओ बाई मी तुम्हाला तुमचं नाव गाव विचारलं कुठल्या असं विचारलं तर तुम्ही खोट बोलताय लग्न झालंय म्हणून. आता का बाया मी कशाला खोट बोलू? माझ्या गळ्यातलं हे डोरलं दिसत नाही तुम्हाला? डोरलं लायसन लायसन नवऱ्याचा लायसन. अरे जरा पैका मोजला ना असं बाजारात भरपूर लायसन मिळतात. लर्निंग पण पक्क पण. आणि तिचा बाप ट्रॅफिक वाला असला तर घबरा रे. सतत आपलं निगेटिव्ह निगेटिव्ह बोलायचं. ओ बाई तुम्ही म्हणला माझा पती असा आहे माझा पती तसा आहे मग पालखीतच मिरवायला पाहिजे तुम्हाला असं पायी पायी चालताय. पॉइंट आहे पॉइंट आहे. बाबूरावांच्या बोलण्यात पॉइंट आहे. ती झाली माझी मर्जी मी कशी बी जाईन. पॉइंट आहे. बाईंच्या पण बोलण्यात पॉइंट आहे. अरे दोन्ही बाजूनी वाजवत काय डमरू आहे काय मी? जर का माझ्या नवऱ्याला कळलं की तुम्ही माझी वाट अडवीत होता तर तुम्हा दोघांची काही खैर नाही. हा माझा ऐका गपचूप जाऊया घरी. तिच्या नवऱ्याला जर कळलं ना तर आपल्या दोघांना दुकानात विकायला ठेवेल तू. म्हणजे तिने काय गाण्यामध्ये बोलली पती माझा हा वाणी पती माझा तो वाणी. सतत निगेटिव्ह. काय करू माझं रक्तच हो निगेटिव्ह आहे. बघ आता मी जा विचारतो. अगरूप सुंदरी गौखंड फिरती मी धुंडून पाहिली असं ना देखील कुठन खरा असं ना देखील कुठन खरा पणाची